इंग्रजीच्या तासिकेमध्ये आपण समांतर रेषांचे गुणधर्म पाहिले होते. समांतर रेषांचे गुणधर्म आता यामध्ये काय गुणधर्म पाहिले होते तर रेषा समांतर असतील तर म्हणजे पक्षामध्ये रेषा समांतर तर अंतरकोन पूरक नंतर रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप आणि संगत कोनही एकरूप हे गुणधर्म आणि तेच प्रमेय म्हणून आपण त्याची सिद्धता लिहिली होती. आता या तासिकेमध्ये आपण आणि त्यानंतर त्रिकोणाच्या मापांचा गुणधर्म आपण त्याचा वापर करून सिद्ध केला होता. आता या तासिकेमध्ये आपण समांतर रेषांचे गुणधर्म याच्यामध्ये जे पक्ष आणि साध्य होतं त्याच्या उलट की त्याला आपण रेषांच्या समांतरतेचे गुणधर्म पाहणार आहोत. समांतरतेचे गुणधर्म आणि समांतरतेचे गुणधर्म म्हणजे काय तर रेषा समांतर कधी असतील आणि मग याच्या उलट पाहणारे आपण की अंतरकोन पूरक व्युत्क्रम कोन एकरूप आणि संगत कोनही एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. बघा दोन्हीमधला फरक याच्या उलट आपण इथं करणार आहे की समांतर रेषांच्या गुणधर्मामध्ये रेषा समांतर असतील तर अंतरकोन पूरक असतात, होणारे विक्रम कोण एकरूप असतात तर होणारे संगत कोण एकरूप असतात आणि समांतरतेच्या गुणधर्मामध्ये जर अंतरकोन पूरक असतील तर रेषा समांतर असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात आणि संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात आणि यातलं पहिलं जे अंतरकोन जर पूरक असतील तर रेषा समांतर असतात हे प्रमेय म्हणून आपण सिद्ध करणार आहोत. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये रेषांच्या समांतरतेचे गुणधर्म किंवा कसोट्या आपण त्याला म्हणतो, समांतरतेच्या कसोट्या. रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या याच्यामध्ये पहिली मग अंतरकोन कसोटी. समांतरतेची अंतरकोन कसोटी त्याचं प्रमेय लिहूयात आपण. आता बघा समांतर रेषांच्या गुणधर्मामध्ये पक्षामध्ये रेषा समांतर होत्या. आता आपल्याला पक्षामध्ये अंतरकोन एकरूप पूरक घ्यायचे आणि त्याच्यावरून रेषा समांतर घ्यायच्या. आता प्रमेय लिहूया, दोन भिन्न रेषांना छेदिकेने छेदले असता छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूला किंवा एका बाजूच्या अंतरकोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर
त्या रेषा समांतर असतात. समांतरतेच्या कसोट्या आहेत म्हणून साध्यामध्ये काय असणार आहे, रेषा समांतर असतात हे दाखवायचे आपल्याला. आता आकृतीचा विचार करूया, पक्षामध्ये काय काय असणार आहे, तर दोन भिन्न रेषा घेऊया. समजा रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या भिन्न रेषा घेतल्या आपण. नंतर त्यांची रेषा एक्स वाय ही छेदिका घेऊया. समजा हा एक्स वाय ही छेदिका आणि छेदनबिंदू काय घेऊया, पी आणि क्यू. आता पक्ष साध्य काय असेल ते लिहूया. पक्ष का काय म्हणूया, तर रेषा ए बी आणि रेषा सी डी आता ह्या काही समांतर नाहीत, आपल्याला ते साध्यामध्ये दाखवायचे. मग इथं काय म्हणूया, रेषा ए बी व रेषा सी डी यांची रेषा एक्स वाय छेदिका. आता ते पी क्यू या छेदनबिंदूमध्ये छेदते, त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते. परत काय दाखवायचं आहे, आंतरकोणांची बेरीज किती घ्यायची आपल्याला, 180 म्हणजे पक्षामध्येच येणार आहे. मग कोण, बघा आंतरकोण म्हणजे हा आणि हा घेऊया आणि हा आंतरकोण. मग बी पी क्यू अधिक कोण क्यू असताना पी क्यू डी बरोबर 180 अंश. आणि आता साध्य काय असणार आहे आपलं, मग साध्य रेषा ए बी समांतर रेषा सी डी. रेषा ए बी समांतर रेषा सी डी दाखवायचे. आता इथं सुद्धा सिद्धता जी आहे ती कशी असणार आहे, तर अप्रत्यक्ष पद्धत. बघा याच्या आधी आपण ज्या समांतर रेषांचे गुणधर्म सिद्ध केले होते त्याच्यामध्ये पहिला आंतरकोणाच्या संदर्भात जे होता की रेषा समांतर असतील तर आंतरकोण पूरक असतात, तिथं सुद्धा आपण अप्रत्यक्ष पद्धतीची सिद्धता लिहिली होती. तसंच इथं अप्रत्यक्ष पद्धतीची सिद्धता लिहिणार आहे आपण. आता अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण काय करतो, तर जे साध्य आहे ते आपण काय करतो, तर चुकीचं आहे असं मानतो. म्हणजे इतर रेषा ए बी समांतर रेषा काय आहे, सी डी. तर सुरुवात कशी करायची, समजा रेषा ए बी व रेषा सी डी समांतर नाहीत असे मानू. समांतर नाहीत असे मानू. आता आपल्याला माहिती आहे दोन रेषा समांतर नसतील तर त्या कशा असल्या पाहिजेत, छेदणाऱ्या. मग आकृती समजा कशी बदलेल आपली, की हा ए बी बघा जर समांतर नसतील याचा अर्थ त्या कशा असल्या पाहिजेत, छेदणाऱ्या. ही रेषा समजा ए बी आहे, आणि ही रेषा सी डी आहे. छेदणाऱ्या होणार आहेत, त्यांची ही एक्स वाय ही छेदिका आहे, तीच आकृती आहे. फक्त रेषा समांतर नाहीत म्हटल्यामुळं ती कशा असल्या पाहिजे, छेदणाऱ्या. आणि हा छेदनबिंदू समजा टी मानूया. आणि म्हणून बघा रेषा ए बी व रेषा सी डी बिंदू टी मध्ये छेदतात जर समांतर नाहीत, म्हणून एक पुढचं विधान आलं, बिंदू टी मध्ये छेदतात.
आता अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण काय करतो तर साध्य आहे ते चुकीचं मानतो आणि विसंगत विधानापर्यंत पोहोचतो. आता इथे रेषा समांतर नाहीत म्हटलं म्हणजे याचा अर्थ त्या टी बिंदूमध्ये छेदणाऱ्या आहेत. मग आता दिलेल्या माहितीवरून आता जर आता रेषा बिंदू टी मध्ये छेदतात म्हटल्यानंतर इथं काय झाले बघा त्रिकोण बघा इथं घेऊया आता पी क्यू टी मध्ये काय दिसते पी क्यू टी मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज कशी असते 180 अंश आणि म्हणून कोण टी पी क्यू अधिक कोण पी क्यू टी अधिक कोण पी टी क्यू अधिक कोण बरोबर 180 अंश कशावरून तर त्रिकोणाचा गुणधर्म याला विधान एक म्हणूया. आता हे एक विधान दुसरं विधान बघा बरं आता पण आता हा टी बघा कोण पी म्हणजे टी पी क्यू म्हटलं काय आणि कोण बी क्यू टी म्हटलं काय कसं असणार आहे सारखा बघा टी पी क्यू आणि बी टी बी पी क्यू हे दोन्ही कोण सारखेच आहेत त्याप्रमाणे हा कोण वाचताना सुद्धा पी क्यू डी म्हटलं काय आणि पी क्यू टी म्हटलं काय दोन्हींचा अर्थ कसा आहे सारखाच आहे. मग इथं आपण म्हणूया पण कोण टी पी क्यू बघा टी पी क्यू म्हणजेच बी पी क्यू असं आहे अधिक कोण हा क्यू पी क्यू टी बरोबर 180 अंश कशावरून तर पक्ष हा कोण पी आणि कोण क्यू तोच आहे हा कोण पी आणि क्यू एकशे ऐंशी पक्ष. मग विधान दोनचा उपयोग तीनमध्ये केला तर 180 याची किंमत किती येते 180 अधिक कोण पी टी क्यू बरोबर 180 कशावरून विधान दोन व तीनवरून. मग आता इथं आपल्याला 180 180 गेले तर काय मिळालं कोण पी टी क्यू बरोबर 0. आता हा कोण पी टी क्यू कशामुळे तयार झालेला आहे तर रेषा ए बी आणि सी डी छेदलेल्या टी बिंदूमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की एखादा समजा दोन कोण आहेत बघा आकृती जरा बघूया आपण एखादी बघा इथंच बघूया आपण की समजा हे दोन कोण आहेत पण हे दोन कोण जर शून्य कधी असणार आहे तर हे दोन्ही किरण किंवा ह्या दोन्ही रेषा एकमेकावर असतील ते परत बघा हे समजा कोण आहेत आणि ह्या किंमत इथली या कोणांची इथली जी किंमत आहे ही किंमत ही शून्य कधी येणार आहे तर हे दोन किरण एकमेकावर किंवा दोन रेषा एकमेकावर असतील तर मग याचाच अर्थ काय तर रेषा पी टी क्यू हा कोण कशामुळे तयार झाला तर रेषा ए बी आणि रेषा सी डी यांच्या छेदनामुळं आणि तो कोण शून्य कधी येणार आहे तर शून्य असेल तर रेषा ए बी व रेषा सी डी भिन्न नसून एकच आहेत. पण पक्षामध्ये तर आपण काय घेतले तर दोन कशा रेषा आहेत भिन्न आहे आणि इथं तर काय म्हटले भिन्न नसून एकच आहेत परंतु पक्षाशी हे कसं आहे विसंगत आहे. मग पक्षाशी विसंगत कशामुळे आलं तर जी तुम्ही सुरुवात केली की ए बी व सी डी या समांतर नाहीत असे मानू आणि म्हणून रेषा ए बी समांतर रेषा सी डी रेषा ए बी समांतर रेषा सी डी तर अशा प्रकारे आपल्याला दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता एका बाजूच्या आंतरकोणांची बेरीज 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात. ही समांतरतेची आंतरकोण कसोटी आता याच कसोटीचा वापर करून पुढच्या दोन कसोट्या आपल्याला सिद्ध करायच्या आहेत.
समांतरतेची व्युत्क्रम कोण कसोटी. अगदी तसंच आहे, दोन भिन्न रेषांना छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. समांतरतेची व्युत्क्रम कोन कसोटी, व्युत्क्रम कोन कसोटी काय म्हणता येईल मग? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. लिहू आपण, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांची होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. आणि या कसोटीची सिद्धता लिहिताना आपल्याला अर्थातच अंतरकोन कसोटीचा उपयोग करायचा आहे. आता आकृतीचा विचार करूया तर दोन रेषा घ्यायच्या, समजा रेषा एल आणि रेषा एम म्हणूया. रेषा एल, रेषा एम आणि त्यांची रेषा एन ही छेदिका घेऊया. आता कोणांमध्ये पण आपल्याला व्युत्क्रम कोनांची एक जोडी घ्यायची, मग कोण ए म्हणूया, कोण बी म्हणूया आणि इथला कोण काय घेऊया, सी घेऊया. आता पक्ष, पक्षामध्ये काय म्हणूया, रेषा एल व रेषा एम यांची रेषा एन छेदिका. नंतर व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप घ्यायची, म्हणजे कोन ए एकरूप कोन बी. आणि आपलं साध्य काय असणार आहे, साध्य असणार आहे रेषा एल समांतर रेषा एम. सिद्धता लिहूया. पहिल्या सिद्धतेचा उपयोग याच्यामध्ये करायचा आहे, त्यामुळे ही अगदी सोपी सिद्धता आहे. बघा, सुरुवात पक्षापासून करूया. पहिलं विधान समजा, कोण ए एकरूप कोण बी. कशावरून? पक्ष अंतरकोणांची जोडी एकरूप आहे. आता दुसरं विधान, आकृतीमध्ये अजून एक आपण सी कोण घेतला आहे, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. कशावरून? रेषीय जोडीतील कोण. आता विधान एकचा उपयोग दोन मध्ये करूया. ए म्हणजेच काय आहे, बी म्हणजे कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. कशावरून सांगता येईल? तर विधान एक व दोन वरून. विधान एक व दोन वरून. आता एक आणि दोनचं आता दुसरं जर विधान आपण तिसरं पाहिलं तर बी अधिक सी, पण हे तर कसले कोण दिसत आहे, अंतरकोण. आणि अंतरकोण कसे दाखवले आपण,
पूरक मग आत्ताच आपलं प्रमेय काय झाले पहिलं आंतरकोन कसोटी आंतरकोन पूरक असतील तर रेषा समांतर आणि म्हणून रेषा L समांतर रेषा M कारण काय सांगता येईल विधान 3 वरून आंतरकोन कसोटी किंवा आंतरकोन म्हटलं तरी लक्षात येते आंतरकोन अशा प्रकारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तरी कशा असतात रेषा समांतर आता अशीच संगत कोण कसोटी आहे बघा व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा समांतर व्युत्क्रम कोण एकरूप घेतल्याने रेषा पण समांतर आता संगत कोण कसोटी समांतरतेची तिसरी कसोटी संगत कोण कसोटी आणि याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की काय म्हटलं पाहिजे दोन रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात समांतर असतात तेवढा बदल करूया आपण मग संगत कोण कसोटी म्हणूया संगत कोण कसोटी काय असणार आहे संगत कोण कसोटीचं वर्डिंग दोन रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात आता आकृतीमध्ये सुद्धा आपण काय करूया तर तीच आकृती ठेवूया आणि इथं कोण ए म्हणूया आपल्या सोयीनुसार ए बी सी द्यावा असं नाही कुठेही तुम्ही नावं द्या फक्त आकृतीत जे नावं दिले असतील ते असलं पाहिजे आता मला हेच लिखाण ठेवण्यासाठी मी सोय म्हणून केलं की पक्ष पक्ष काय असणार आहे रेषा एल व एम यांची यांनी छेदिका आणि संगत कोणांची एक जोडी म्हणजे ए बरोबर काय घेतला पण बी हे पक्षामध्ये तसंच राहणार आहे आपल्याला काय दाखवायचं आहे रेषा एल समांतर रेषा यम आता सिद्धता बघा बघा सिद्धता पहिलं विधान तेच राहणार आहे कोण ए एकरूप कोण बी कारण संगत कोण एकरूप घेतलेत आपण परत कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 रेषीय जोडीतील कोण आहे तसे तर रेषीय जोडीतील फक्त हा कोण आहे तो मी इकडे घेतला नंतर बी अधिक सी बघा ए अधिक सी 180 आहे रेषीय जोडीतील कोण एकचा उपयोग दोनमध्ये केला तर जिथं ए आहे तिथं बी ठेवलंय बी अधिक सी 180 पण इथं आकृतीत पाहिलं तर बी अधिक सी कसे आहेत आंतरकोण आहेत आणि आंतरकोण आपण एकरूप दाखवले म्हणून रेषा समांतर आहे आणि म्हणून संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर रेषा समांतर असतात आणि याचाच उपयोग करून आपल्याला सराव संच 2.2 मधली काही उदाहरणं सोडवूया आपण बघा आजच्या तासिकेमध्ये तुम्ही शिकलाय काय तर समांतरतेच्या कसोट्या आणि समांतरतेच्या कसोट्या काय आहेत तर आंतरकोन पूरक असतील तर रेषा समांतर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा समांतर आता आपण एकच जोडी इथं का म्हणतो तर आपल्याला माहिती आहे ते यादी पाहिले आपण एक जोडी पूरक असेल तर उरलेली जोडी पूरक असते एक संगत कोणांची जोडी एकरूप असेल तर उरलेली संगत कोणांची जोडी एकरूप असते आणि व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर उरलेली जोड्या एकरूप असतात सराव संच 2.2 उदाहरणांच्या आकृत्या काढूया आणि स्पष्टीकरण पहिली आकृती काय दिली बघा तर रेषा समांतर आहेत का नाही दिलेलं नाही पण समांतर होतील का ते विचारलेलं आहे आकृतीमध्ये कोणांची काही मापं दिलेली आहे रेषा यम म्हटलंय रेषा यन त्यांची यल ही छेदिका दिलेली आहे पहिलंच उदाहरण बघा आणि वायचं माप दिलेलं इथं वाय म्हणजे हा कोण दिलेला आहे नंतर हा एक्स आहे वायचं माप आपल्याला दिलेलं आहे 108 आणि एक्सचं माप दिलेलं आहे 71° तर आपल्याला रेषा यम आणि एन समांतर आहेत का नाही ते सांगा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या तर आता बघा एक्स अधिक वाय कोण एक्स अधिक कोण वाय घेऊया बरोबर किती येत आहे एक्सचं माप दिलं आहे 108 अधिक एक्स माप 71 अधिक वायचं माप 108
या दोन्हींची बेरीज केली तर 179 एकाने 8 9 एका 7 आणि 0 7 आणि 1 आता आपल्याला माहिती आहे x आणि y हे तर कसले कोण आहेत आंतरकोन आहेत तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज 179 घेतली आपण ही जर 100 ही 180 आहे का नाही 180 असेल आणि पूरक कोण असतील आंतरकोन तरच रेषा समांतर असतात म्हणजे इथं काय म्हणता येईल आंतरकोन पूरक नाहीत आणि म्हणून रेषा m व रेषा n काय म्हणता येईल समांतर नाही अशा प्रकारे आपल्याला आंतरकोन म्हणजे ज्या समांतरतेच्या कसोट्या आहेत त्यांचा वापर करून समांतर आहेत का नाही ते शोधता येईल बघा माप दिलेत बेरीज घेतली 180 आले असते तर समांतर आहेत आंतरकोन पूरक असतील तर आणि आंतरकोन पूरक नाहीत म्हणून रेषा समांतर नाहीत दुसरं उदाहरण बघूया काय दिलेले या आकृतीमध्ये कोण ए करूप कोण बी दिलेला आहे आकृतीमध्ये जी आकृती दिली त्याच्यामध्ये कोण ए करूप कोण बी दिलेले आणि सिद्ध करा रेषा एल आणि एम समांतर आहेत असं कुठं माहिती काय काय दिली बघूया आपण इथं ए दिलेला आहे कोण ए घेऊया नंतर इथं कोण बी दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारले तर रेषा समांतर आहेत का रेषा समांतर आहेत हे सिद्ध करा आता बघा इथे एखादा कोण घेऊया आपण सी समजा ठीक आहे मग आता कोण दिलंय काय आपल्याला कोण ए बरोबर कोण बी कशावरून पक्ष आता पण आपण एक जादा कोण घेतलाय कोण ए बरोबर कोण सी एकरूप म्हणा बरोबर एकरूप म्हटलं तर चालेल एकरूप कोण सी कशावरून कसले कोण दिसतायत हे विरुद्ध कोण मग विरुद्ध कोण एकरूप आहेत मग विधान हे एक हे दोन एक आणि दोनचा उपयोग केला तर आपल्याला काय मिळतंय कोण बी एकरूप कोण सी विधान एक व दोन वरून ए बरोबर बी आहे ए बरोबर सी आहे याचा अर्थ बी बरोबर सी पण हे तर कसले कोण दिसत आहेत संगत कोण मग संगत कोण एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे रेषा तर ही रेषा आहे एल ही रेषा आहे एम आणि छेदिक आहे एन आणि म्हणून रेषा एल समांतर रेषा एम आणि कशावरून सांगता येईल तर संगत कोण कसोटी कुठली आंतरकोन वापरा संगत कोण किंवा व्युत्क्रम कोण संगत कोण कसोटी आणि म्हणून आपल्याला रेषा एल आणि एम समांतर आहेत असं म्हणता येईल तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बघा आपल्याला तीन रेषा दिलेल्या आहेत आणि त्या समांतर आहेत का नाहीत ते शोधायचे आकृतीचा विचार करूया आता रेषांची नाव रेषा एल रेषा एम रेषा एन आणि त्यांची ही छेदिका दिलेली आहे छेदिका के आहे इथं कोण पी दिलंय आपल्याला हे दिलेलं आहे सगळं आकृतीमध्ये इथं कोण ए दिलेला आहे नंतर ही एक छेदिका दिलेली आहे इथला कोण एक्स दिलाय इथला कोण वाय दिलाय आणि आता पक्षामध्ये काय काय दिलंय ते सिद्धता लिहूया आपल्याला रेषा एल आणि एन समांतर आहेत का नाही ते सिद्ध करायचे साध्य काय इथं
बाकीच्या आकृतीमध्ये पुस्तकामध्ये पाहू शकता तुम्ही काय काय दिलंय ते. साध्य काय आहे? रेषा एल समांतर रेषा एन. अर्थातच आपल्याला त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या कोणांचा विचार करूया. आता हे सोडवायचं कसं बघा, सिद्धता लिहूया वाटलं तर. सिद्धता, जे पक्षामध्ये दिले त्या विधानांचा वापर करूया. पहिलं विधान काय दिलंय बघा, कोण ए एकरूप कोण बी कशामावरून? पक्ष. पण हे कसले कोण दिसत आहेत? तर संगत कोण दिसत आहे. मग संगत कोण एकरूप आहेत म्हणजे त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या रेषा समांतर. म्हणून रेषा यल समांतर रेषा यम कशावरून? संगत कोण कसोटी. संगत कोण म्हणूया, संगत कोण कसोटी विधान एक वरून. आता तिसरं विधान बघूया. अजून पक्षामध्ये काय दिले आपल्याला? तर कोण एक्स एकरूप कोण वाय कशावरून? पक्षावरून. पण एक्स आणि वाय ह्या दोन रेषेच्या संदर्भातले कसले कोण दिसत आहे? व्युत्क्रम कोण. मग व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर संबंधित रेषा समांतर म्हणजे रेषा यम समांतर रेषा यन. कारण काय सांगता येईल? व्युत्क्रम कोण कसोटी. व्युत्क्रम कोण कसोटी म्हणूया. आता विधान दोन आणि विधान चारचं निरीक्षण करा. यल ही यमशी समांतर आहे, यम ही यनशी समांतर आहे. म्हणजे यल आणि यन कशा असल्या पाहिजे? समांतर. आणि म्हणून रेषा यल म्हणजे बघा, एकाच प्रतलातील जेव्हा दोन रेषा एकाच रेषेला समांतर आहेत तेव्हा त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. गुणधर्म आहे ह्या दोन रेषा यल आणि यन ह्या यमला समांतर आहेत एकाच रेषेला. म्हणजे ही पहिली रेषा या रेषेला समांतर आहे, दुसऱ्या आणि ही तिसरी रेषा पण या दुसऱ्या रेषेला समांतर आहे. म्हणून ह्या पहिली आणि तिसरी कशी असते? परस्परांना समांतर. आणि म्हणून विधान दोन आणि चारचा उपयोग करून रेषा यल समांतर रेषा यन की जे आपलं साध्य आहे. आपल्याला यल आणि यन कशा दाखवायच्या? समांतर. अजून एखादं चौथं उदाहरण पाहूया. आकृतीचा विचार करूया. ए बी बघा, आकृती काढूया आधी, थोडा नंतर घेऊया इथं. काय काय दिले बघूया. आता डी हा ए बिंदू या कोणाचा माप 100 अंश, इथल्या कोणाचा माप 50 अंश, नंतर हा बिंदू ए आणि हा बी. आणि आपल्याला दिलेल्या माहितीवरून काय करायचे तर साध्य काय असणार आहे आपलं बघा. कोण ए बी सी बरोबर किती? ए बी सीचं माप काढायचं आहे आपल्याला. ए बी आणि हा बिंदू आहे सी. कोण ए बी सी या कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक रचना करायला सांगितलेली आहे की सी मधून ए बीला समांतर असणारी रेषा काढा. समजा इथं नाव देऊया पी आणि क्यू. म्हणजे इथं रचना काय केली? रेषा पी क्यू समांतर रेषा ए बी आणि सी मधून जाणारी. ठीक आहे. मग आता सिद्धता किंवा साध्य करूया आपण जे विचारले त्याची मापं काढायचे. आता कोण बघा, इथं परत अजून काय दिले आपल्याला? तर किरण बी ए. आता सिद्धता लिहूया आपण.
आपल्याला माहिती काय काय दिली बघा किरण बीए समांतर किरण काय दिलेले आहे डी परत कोन सी बरोबर 50 परत कोन डी बरोबर इथे बघा कोन डी बरोबर 100 आणि आपल्याला इथले माप विचारले आता आपण प्रश्न केले ते बघूया पहिल्यांदा बघा रेषा एबी काय म्हणूया समांतर रेषा एबी समांतर रेषा डी हे कशावरून पक्ष पण आपण रचना काय केली रेषा एबी समांतर रेषा पीक्यू ही कशावरून रचना या दोन्हींचा विचार केला तर डी आणि पीक्यू कसा असणार आहे मग समांतर म्हणून रेषा डीई समांतर रेषा पीक्यू कशावरून विधान 1 व 2 वरून मग समांतर आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असणारे अंतर कोण कसे झाले पूरक मग कोण बघा ईडीसी अधिक अगदी सिंगल याने वाचला तरी चालेल आणि कोण डीसीक्यू बरोबर 180 अंश कारण काय सांगूया आपण समांतर रेषेचे गुणधर्म अंतर कोण रेषा समांतर असतील तर अंतर कोण कसे असतात गुणधर्म म्हणूया पूरक असतात मग आता त्यातला डी माहिती आपल्याला किती आहे 100 अधिक कोण डी सी क्यू बरोबर काय येणार आहे 180 अंश म्हणून कोण डी सी क्यू बरोबर 180 वजा 100 आणि म्हणून कोण डी सी क्यू बरोबर 80 अंश बघा हा डी सी क्यू आपल्याला किती मिळाला हा 80 अंश मिळालेला आहे आता आपण काढले आता कोण बी सी क्यू आपल्याला काढता येईल म्हणून कोण बी सी क्यू बरोबर बी सी क्यू म्हणजे काय येणार आहे बी सी डी अधिक डी सी क्यू कोण बी सी क्यू बी सी डी अधिक कोण डी सी क्यू कशावरून आकृतीवरून दोन कोणांची बेरीज केली तर हा मोठा कोण मिळतोय आपल्याला मग बी सी डी दिले आपल्याला 50 आणि डी सी क्यू किती मिळवले आपण 80 म्हणजे किती झाला 130 अंश आता हा जो कोण आहे तो किती मिळाला आपल्याला 130 अंश हा टोटल आता आपल्याला विचारले काय तर इथला कोण विचारले आपल्याला कसं लिहिता येईल बघा आता पी क्यू समांतर काय आहे ए बी रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू हे वरविधान लिहिलेलंच आहे आपण परत लिहूया वाटलं तर आणि म्हणून कोण ए बी सी कोण ए बी सी म्हणूया बरोबर कोण बी सी क्यू कशावरून व्युत्क्रम कोण व्युत्क्रम कोण पण बी सी क्यू तर आत्ता आपण काढलाय किती झाला 130 अंश आणि म्हणून कोण ए बी सी सुद्धा किती येणार आहे 130 अंश तर अशा प्रकारे आपल्याला कोणांच्या गुणधर्मांचा वापर करून उदाहरणं सोडवायचे आहेत तर अशीच पुढची जी दोन उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत पाहिजे असेल तर त्याची थोडीशी तुम्हाला हिंट देता येईल बघा दोन्ही उदाहरणाची तुम्हाला हिंट देते त्याच्यावरून तुम्ही सोडवू शकाल तर पहिल्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय तुम्ही लिहिण्याचाही उदाहरण प्रयत्न करा फक्त आपण इथं चर्चा घेऊया ई ए एफ आणि इथं सी
बी डी इतना कोण वाय आहे एक्स आहे एक्स आहे वाय आहे हा वाय आहे आणि आपल्याला पक्षामध्ये काय दिलेले आहे तर एई बघा एई समांतर बीडी दिले एई समांतर बघा एई समांतर बीडी आहे आणि ही छेदिका आहे म्हणजे हे कोण कसे झाले एकरूप म्हणजे हा कोण म्हणजे किती झालं 2x आणि हा कोण त्याचा युक्रम कोण म्हणजे किती झाला 2y 2 ला 2 गेले तर x बरोबर काय मिळते तुम्हाला y आणि x म्हणजे काय आहे हा FAB आणि y म्हणजे काय आहे हा CBA आणि हे कोण तुम्ही एकरूप दाखवले म्हणजे हे सुद्धा युक्रम कोण एकरूप आणि म्हणून AF समांतर BC त्याची सिद्धता तुम्ही लिहायची आहे आणि असाच विचार करून पुढचे एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि सराव संच 2 तर धन्यवाद.